नमस्कार, मी माधवी, माधवीज व्हेज रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत मल्टीग्रेन चिवडा। हा एकदम हेल्दी आहे, यात ड्रायफ्रूट्स आहे आणि सर्व ग्रेन्सचे लाहे आहे आणि कमी ऑइली आहे, लेस ऑइली, त्याच्यामुळं हा सगळ्यांना एकदम हेल्दी ऑप्शन आहे। आपण मिलेट इयर साजरा करतोय, त्याच्यामुळे हा मी मल्टीग्रेन चिवडा बनवतो। इथे आपण घेतलंय मखाने आणि इथे गव्हाचे पोहे लाह्या, इथे ज्वारीच्या लाह्या आणि हे आपले मुरमुरे, कुरमुरे म्हणतात किंवा मुरमुरे। हे मी सगळं साहित्य एक दोन दोन मिनिट गरम करून घेतलंय। हे ऑलरेडी क्रिस्पीच असतं पण तरी थोडं आपण गरम करून घ्यायचं, कारण की थोडं सॉफ्ट होऊ शकतं। हे बघा, दोन दोन मिनिट मी सगळं गरम करून घेतलंय। ते हे कॉर्नचे पोहे घेतले, हे मक्याचे पोहे मिळतात बाजारात, आणि कढीपत्ता भरपूर आणि लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलंय, थोड्या मनुका, काजू, बदाम। इथे माझ्याकडे लाल शेंगदाणे म्हणून लाल शेंगदाणे घेतले, तुम्ही कोणते पण घेऊ शकता। हे फुटाणे, काळे फुटाणे आणि तीळ, या साहित्यापैकी तुम्ही काही पण कमी जास्त करू शकता। आज आपण मल्टीग्रेन चिवडा बनवणार आहोत, त्यात तुम्हाला हवं ते ऍड करू शकता, हवं ते साहित्य स्किप पण करू शकता। त्याला चिवड्यासाठी काही कोरडे मसाले पाहिजे, ते आपण बनवून घेऊया। इथे मी एक चम्मच घेतलंय तिखट, तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी। इथे एक चम्मच धने पावडर, जिरे पावडर एक चम्मच, इथे सोप घेतले थोडी बडीशेप, त्यांनी चांगली चव येते, एक चम्मच मीठ चिवड्याला लागेल थोडं जास्ती, आणि एक चम्मच साखर घेते, साखर जास्त घेते कारण आंबट गोड चवीला छान वाटते। आणि इथे मी आमसूर पावडर घेतला आहे अर्धा चम्मच, तुम्ही चाट मसाला असला आमसूर पावडर नसलं ते पण टाकू शकता, त्यामुळे चव खूप छान येते। आता हे अगदी एक 30 सेकंद असं फिरवून घ्यायचा मसाला। आता आपण इथे थोडं तेल घेऊया, आपल्याला मक्याचे पोहे तळून घ्यावं लागेल, बाकी सगळं आपलं भाजलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला तेलाची जास्त आवश्यकता नाही। एकदम कमी तेलात आणि हेल्दी असा चिवडा आहे। ते बघा, अशा प्रकारे मी थोडे थोडे करून हे सगळे पोहे तळून घेते। याचं काही प्रमाण नाही आहे, आपल्याला कोणतं पण साहित्य कमी जास्त करू शकता। चिवडा म्हटलं की आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। मी ते सगळं थोडं थोडं घेतलंय, माझ्याकडे सगळ्या लाह्या वगैरे थोड्या होत्या, कधी कधी आपल्याकडे सगळं साहित्य असतं, काय करायचं थोडं थोडं त्याचा विचार येतो, तर तुम्ही हा चिवडा नक्की करून बघू शकता। मिलेट इयर साजरं करतोय, तर आपण हा मिलेट्सनी मल्टीग्रेन युक्त चिवडा नक्की करून बघा। हे बघा, इथे मी थोडं तेल घेतलंय, आता आपण यात मोहरी घालूया फोडणीला। थोडं जिरं, इथे लसूण घालते ठेचलेला, लसूण हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल, पण लसूणनी चांगलं चव येते छान। ते बघा, हा छान कुरकुरे होतपर्यंत। आता इथे मी कढीपत्ते घातले, हे सगळं तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण तेवढा वेळ नाही, आपण झटपट चिवडा तयार करणार आहोत म्हणून मी सगळे फोडणीला घालते। आता हे आपले बदाम घालते, आधी बदाम थोडे वेळ लागतो। शेंगदाणे, काजू, फुटाणे, हे सगळं घालून एक दोन मिनिट परतून घ्यायचं छान, त्याला तांबूस कलर येतपर्यंत।
हे बघा आपला काजूचा पण कलर चेंज झाला आणि शेंगदाणे पण परतले गेले सगळं छान ब्राउन झाले. आता आपण इथे मनुका घालूया. मनुका लवकर हे होतात म्हणून ते लास्ट घालायचे. आणि तीळ इथे थोडासा हिंग घालते मी आणि हळद. हे बघा सगळं एकदम कढीपत्ता वगैरे सगळं एकदम कुरकुरीत झालंय. आता हा मसाला आपण जो मिक्सरला बारीक करून घेतलेला तो घालते अर्धा. एक मिनिट थोडं परतायचं कारण की जळायला नको. आणि हा उरलेला मसाला मी लाह्यावरती घालते. कोरडा मसाला याच्यावरती घालू. आता हे यात टाकून घ्यायचं. पोहे तळलेत ना याच्यावरती. हे पण घालून आपल्या या चिवड्याला फक्त आपण पोहे तळून घेतले ना तेच तेल आहे. बाकी थोडस फोडणीला घातलेलं बाकी आवश्यकता नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनिटं परतायचं. आपण सर्व लाह्या वगैरे सगळ्या भाजून घेतल्या ना दोन दोन मिनिट त्याच्यामुळे जास्त परतायची गरज नाही. हे बघा मी अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलंय. आपला चिवडा तयार आहे. याला मसाले टाकल्यावरती बिलकुल एक मिनिटात गॅस बंद करायचा कारण आपल्या याला जास्ती तेल नाही आहे ना म्हणून मसाले जळू शकतात. हे बघा आपला चटपटीत असा मल्टी ग्रेन चिवडा तयार आहे. आपण यावर्षी मिलेट इयर साजरं करतोय तर तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा. कसा वाटलाय ते मला कमेंट करून कळवा. बाकी माझ्या रेसिपीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय त्याबद्दल धन्यवाद. असाच प्रतिसाद देत रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.